नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये महापुरानं अक्षरशः थैमान घातलं. या भागामध्ये युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे. मात्र अद्यापही अशी काही गावं आहेत ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहोचू शकली नाहीये. असंच एक गाव म्हणजे जुनी धामणी परिसर. काय आहे या गावाचा जळजळीत असं वास्तव, यासाठी पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. कृष्णामयी काळ बनून आली. छातीभर पाण्यात जीवघेणा प्रवास. लेकरांप्रमाणे जपलेल्या जनावरांचे हाल. पूर आला काळ बनून. संथ वाहणारी कृष्णामाई का कोपली? सांगलीवरनं आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीने कसरत करावी लागते आपण बघू शकतोय की जी जुनी धामणी आहे ती संपूर्णपणे आज 90 दिवस झाला तरी पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांगलीवरून जर जुन्या धामणीला जायचं असेल तर रेल्वे क्रॉसिंग करताना जी बोट आहे त्या बोटला अशा पद्धतीने उचलून दुसऱ्या बाजूला न्यावं लागतं आणि त्यानंतरच तो धामणीसाठी प्रवास करू शकतात. पण एक नक्की आहे की त्या धामणी जुन्या धामणीमध्ये मात्र एकही मनुष्य आता नाहीये. संपूर्ण गाव पाण्याखाली आहे. 90 दिवस झालेला आहे. प्रशासन सुद्धा अजून त्या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचं नुकसान सर्वसामान्य लोकांचं झालेलं आहे. पण काही जनावरं जे अडकलेले आहेत त्या जनावरांना चारा देण्यासाठी ही लोक इतक्या मोठ्या प्रमाणात कसरत करत आहेत. ही परिस्थिती आहे सांगलीच्या जुनी धामणी परिसरातील. सांगली, सातारा, कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं. या भागांमध्ये युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र अद्यापही अशी काही गावं आहेत ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहोचू शकली नाही. असंच एक गाव म्हणजे जुनी धामणी परिसर. 9 दिवस उलटूनही अद्यापही हे संपूर्ण गाव पाण्याखालीच आहे. जुनी धामणी हे गाव कृष्णा नदीच्या काठावरती आहे. कृष्णा नदीचं पात्र अफाट आहे, त्यामुळे पुराचा मोठा फटका या गावाला बसला. घरं, मंदिरं, दर्गा छातीपर्यंत पाण्याने भरलेली. जिल्ह्यातील काही भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी जुनी धामणी परिसर त्याला अपवाद ठरलाय. इथे अद्यापही परिस्थिती जैसे थेच आहे. आता अशी परिस्थिती बघून आलो आपण, खूपच भयानक आहे. काय सांगाय? हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ह्या लोकांना पाण्यातनं बाहेर काढण्याचं काम मी केलंय आणि एकदम परिस्थिती मी अडचणीत आहे. खूपच अडचण आहे. पण सर एक सांगा, तुमचं घर स्वतःचं पण गेलेलं या सगळ्याच्या मध्ये आणि किती गांभीर्याने सरकारने बघणं गरजेचं होतं. ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती होती मान्य केलं, पण सरकारने गांभीर्याने बघणं गरजेचं नव्हतं का? सरकारने गांभीर्याने बघायलाच पाहिजे होतं, कारण आम्ही सरकारला निवडून दिले म्हटल्या सरकारचं कर्तव्य आहे आमचं संरक्षण केलं पाहिजे. आता जर नैसर्गिक आपत्ती आहे म्हटल्यानंतर हे बघा, 2005 पेक्षा भयानक अवस्था इथे झालेली आहे आणि यावेळेला सरकारनं कुठेतरी आम्हाला तुटपुंजी मदत केली असं जाहीर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सरकारची मदत आमच्यापर्यंत काही पोहोचलेली नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात टीव्ही नाईन कडून सुद्धा ह्या ज्या 5 जणांनी ह्या जुन्या धामणीतील लोकांना वाचलं त्यांना खरं म्हणजे त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. कारण जे काम सरकारचं आहे, NDRFचं आहे, ते ह्या धामणीमध्ये झालेलं नाही आहे. मिलिटरीचं जे आहे ते पण ह्या धामणीमध्ये झालेलं नाही. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ह्यांच्या कार्याला सॅल्यूट करूया आणि ह्या झालेल्या नुकसानाची सरकारनं कुठेतरी योग्य ती दखल घेऊन भरपाई करावी. गावकऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी गाव सोडलं खरं, पण त्यांना आता आपल्या घराची ओढ लागली आहे.
त्यातच गावातली जनावरं अद्यापही गावातच अडकून आहेत. त्यांना बाहेर काढायला कुणी नाही, चारा द्यायला कुणी नाही, त्यामुळे या महाप्रलयात या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तरी गावकरी आपल्या जीवाची पर्वा न करता बोटीतून प्रवास करत गावात जाऊन जनावरांना चारा देत आहे. कृष्णा नदीच्या काठावर सांगली बसलं होतं. त्या सांगलीला याच कृष्णा नदीच्या पुराचा तडाखा बसला आणि त्या कृष्णा नदीच्या तडाख्यामध्ये जुनी धामणी हे गाव त्या कृष्णा नदीच्या जवळ असल्यामुळं सगळ्यात जास्त बाधित झालं. आपण बघू शकतो हे कृष्णा नदीचं विस्तीर्ण असं पात्र आहे आणि ते पात्र किती मोठ्या प्रमाणात बाहेर आले ते आपण आता ह्या पुराचा अंदाज घेण्यासाठी बघू शकतो. एकंदरीत जर बघितलं तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये सामान्य लोकांची शेती होती आणि घरं होती, ती घरं पूर्णपणे पाण्यात गेली. साधारणपणे 10 ते 15-20 फुटाचं पाणी ह्यांच्या घराच्या भोवती साचलं. आपण बघू शकतो की दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या तिथे सुद्धा पूर्ण दर्गा पाण्यामध्ये गेल्यामुळं सर्वसामान्य या गावातले जे लोक आहेत त्यांच्या भावना त्या दर्ग्याप्रती खूप चांगल्या आहेत. त्यांच्या भावना सुद्धा ह्या पाणी घुसल्यामुळे दुखावल्या गेल्या. एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये आपण ह्या नदीचं पात्र जर बघितलं तर त्या पुराचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हे जुनी धामणी आहे, सांगलीचाच एक भाग आहे ज्या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेलं आहे. आणि एक नक्की की ह्या गावातल्या काही तरुण मुलांनी जनावरं वाचवली, इथल्या लोकांचा प्राण वाचवलं, प्रशासनाने थोडं दुर्लक्ष केलं, पण ह्या सगळ्यामध्ये ह्या मुलांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण स्वतःचा जीव वाचवत वाचवत सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांचाही जीव वाचवला आणि मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला, त्यामुळे त्यांच्या कार्याला तर सॅल्यूट आहे. गावकरी रोज हा जीवघेणा प्रवास करतायत, मात्र प्रशासन अद्यापही या ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचू शकलेलं नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सरकारबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. 9 दिवस उलटूनही गावाकडे प्रशासनाचा कुणीही अधिकारी किंवा मंत्री फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पण एकंदरीत या घराची स्थिती बघितल्यानंतर आज तो आलाय, काय वाटतं मित्र तुला? हे अजूनपर्यंत आम्ही जो 2005 जो पूर अनुभवला त्यावेळेला एवढं जे अनुभवलं नाही त्याच्या परस वाईट परिस्थिती ह्या वेळेला अनुभवण्यात आली आहे. ह्या वेळेला सरकारची म्हणजे जी शासकीय यंत्रणा आहे ती अजून गावात इकडे अजून एकही जण बघायला आलेला नाही किंवा काही फिरकलेला नाही इकडे. ह्या सगळ्याचं गांभीर्य एक आहे की या संपूर्ण परिस्थितीकडे मात्र सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे. कारण ह्याच लोकांच्या मताच्या आधारावर सरकार बनतं, टॅक्स दिला जातो आणि ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं. 10,000 रुपये हा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी त्यांनी म्हणजे घरटी 10,000 रुपये देण्याचं त्यांनी मोजत ठरवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर सरकार ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये 10,000 रुपये देऊन एक प्रकार त्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. महापुरानं आयुष्यभराची सारी कमाई नेली, पण लोकांनी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच त्यांचा आता संघर्ष उभा राहिलाय तो जगण्याचा आणि जगवण्याचा. आपण बघू शकतो की सांगली मधला एक भाग आहे धामणी, जुनी धामणी. या जुन्या धामणीमध्ये अनेक अशी घरं आहेत जी आज तब्बल 8वा दिवस आहे, 8व्या दिवशी सुद्धा ह्याच परिस्थितीमध्ये आहेत. एकंदरीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. प्रशासन या संपूर्ण घटनेकडे गांभीर्यानं कुठल्याही परिस्थितीत पाहताना दिसलेलं नाही. आपण बघू शकतो एकंदरीत जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर पाण्यामध्ये आहे आणि ह्या परिसराकडे मात्र सगळीकडून दुर्लक्ष झालेलं आहे. साधारणपणे 10,000 रुपयाची मदत ज्यावेळेस सरकारनं जाहीर केली त्यानंतर मात्र ह्या सर्वसामान्य लोकांना ज्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वसामान्य लोकांच्या जखमेवर मीठ चोळलं अशी भावना या सर्वसामान्य लोकांमध्ये झालेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर ही जुनी धामणी असेल किंवा धामणी असेल आणि अशा अनेक भाग आहेत अंकली असेल ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नाहीये आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान मात्र या ठिकाणी झालेलं आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनेकडे प्रशासन गांभीर्यानं बघणार का, ह्यांचं नुकसान भरून देणार का, ह्यांचं पुनर्वसन होणार का, ह्यांच्या शेतीचं नुकसानची भरपाई होणार का, हेच बघणं आता सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुशांत डोंबरे, सचिन चपळगावकर, TV9 मराठी, सांगली. आम्ही